नमस्कार मंडळी, स्वाद आस्वाद मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी सुप्रिया आज पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण अगदी झटपट असे पार्लेजी बिस्किटपासून छान मोदक बनवणार आहोत, त्याचबरोबर आतमध्ये स्टफिंगसुद्धा आपण इथे तयार करणार आहोत। तर बघा, इथे मी 10 रुपयेवाले 2 पार्लेजी बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। तर आता हे फोडूयात आणि यातील बिस्किट एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। तर इथे मी दोन्ही पुडे वापरणार आहे, त्यामुळे दोन्ही बिस्किटचे पॅकेट आपण इथे खोलूयात आणि दोन्हीसुद्धा यामध्ये काढून घेऊयात। तर आता इथे मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये याचे तुकडे करणार आहोत आपण, जेणेकरून आपल्या बिस्किटांची छान अशी पावडर तयार होईल। तर इथे मी तुकडे करून घेतलेत आणि आता मिक्सरचं भांडं चालू बंद करत अशा प्रकारे छान अशी या बिस्किटांची पावडर बनवून घेत आहे। तर इथे माझी पहिली बॅच करून झाली आहे, दुसरी बॅचही इथे आपण छान अशी बिस्किटांची पावडर बनवून घेणार आहोत। तर सेम त्याचप्रकारे चालू बंद करत आपण इथे व्यवस्थित अशी बिस्किटांची पावडर बनवून घेतलेली आहे। तर इथे मी 1 चमचा बदाम, वेलची आणि जायफळची पावडर टाकून घेत आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर अगदी थोडं थोडंसं यामध्ये दूध टाकून आपण घट्ट असं हे पीठ मळणार आहोत किंवा छान असं याचा गोळा होईल अशा प्रकारे यामध्ये दूध टाकून आपण याचा गोळा करून घेणार आहोत। तर अगदी थोडं थोडंसं यामध्ये दूध टाकायचं आहे, जेणेकरून आपलं हे बिस्किटांचं मिश्रण पातळ होणार नाही, अगदी आपल्याला हे घट्ट असं मिश्रण हवं आहे, त्यामुळे अगदी थोडं थोडंसं यामध्ये दूध आपण टाकणार आहोत। तर साधारण इथे मी 5 ते 6 चमचे दूध वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे या बिस्किटांचा किंवा बिस्किटांच्या पावडरचा अशा प्रकारे आपण इथे गोळा करणार आहोत। तर इथे आता हे आपलं तयार झालेलं आहे, एक वाटी घेऊयात आणि त्यामध्ये छान असं स्टफिंग करून घेऊयात। तर इथे मी खोबरं आणि साखर अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा मिल्क पावडरसुद्धा मी टाकून घेत आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप टाकून घेत आहे, जेणेकरून काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप। तर आता यामध्ये अगदी बाइंडिंग होण्यासाठी चमचाभर दूध टाकूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे आपलं छान असं ड्रायफ्रूट्सचं स्टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे। आता मोदक मोल्ड घेऊयात आणि थोडंसं त्याला तूप लावून घेऊयात, जेणेकरून आपले मोदक चिटकणार नाहीत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे बिस्किटांचं मिश्रण केलेलं आहे ते यामध्ये आपण भरून घेणार आहोत, पण त्याआधी छान असे पिस्त्याचे काप लावून घेऊयात आणि त्यानंतर हे बिस्किटांचं मिश्रण व्यवस्थित असं लावून घेऊयात आणि हे जे मोदक मोल्ड आहे ते पॅक करून घेऊयात, म्हणजेच बंद करून घेऊयात आणि व्यवस्थित असं दाटसर किंवा व्यवस्थित असं याला हे बिस्किटांचं मिश्रण यामध्ये टाकून घेऊयात। त्यानंतर मधोमध हे जे स्टफिंग आहे ते भरून घेऊयात आणि पुन्हा हे बिस्किटांचं साईडनी हे पॅक करून घेऊयात। तर व्यवस्थित असा छान असा बिस्किटांचा मोदक इथे तयार झालेला आहे, पिस्त्याचे काप लावल्यामुळे अगदी अप्रतिम असा हा आपला मोदक तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सगळे मोदक इथे मी बनवून घेतलेले आहेत, आतमधलं स्टफिंगसुद्धा खूप छान झालेलं आहे, त्याचबरोबर मोदकसुद्धा आपले अगदी अप्रतिम झालेले आहेत, बिस्किटांपासून बनवलेत असं वाटतही नाही। तुम्हीसुद्धा बप्पांसाठी हे मोदक एकदा नक्की ट्राय करा। आय होप तुम्हाला आजची ही बिस्किटांपासून मोदकची रेसिपी आवडली असेल। जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय।